हेलो मित्रांनो, वेलकम टू आवर नेक्स्ट लेक्चर ऑन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शंस, द सेकंड लेक्चर विच विल बी ऑन जनरल सोल्यूशन. याच्या अगोदर आपण नुकताच बघितलं प्रिन्सिपल सोल्यूशन, आणि प्रिन्सिपल सोल्यूशन म्हणजे माहिती झालं आहे आपल्याला की प्रिन्सिपल सोल्यूशन म्हणजे काय, जेव्हा माझा थिटा जो आहे, जो काय मी थिटा काढतो आहे, तो थिटा 0 to 2π याच्यामध्ये असला तर त्याला आपण काय म्हणू, आपण त्याला म्हणू प्रिन्सिपल सोल्यूशन म्हणूयात. पण बघा याच्यानंतरची प्रोसिजर काय. मी सर्वात आधी सांगितलं की त्याचे खूप सारे सोल्यूशन्स येतात, थिटाचे जे सोल्यूशन्स आहेत ते खूप सारे येतात. फॉर एनी लेट्स से इवन साइन थिटा इज इक्वल टू 0, याचे पण किती तरी सोल्यूशन्स आहेत, इन्फानेट सोल्यूशन्स आहेत. 0π, 2π, 3π, 4π असे बरेच सारे सोल्यूशन्स. सो मग आपण काय केलं, त्यांना दोन याच्यात डिवाइड केलं. एक झाले प्रिन्सिपल सोल्यूशन जे आपण कवर केलेलं आहे, आणि आता आपण बघतोय जनरल सोल्यूशन. आता जनरल सोल्यूशन म्हणजे काय, की बाबा एका ओळीत मी सगळं सांगतोय, एका ओळीत मी सगळं सांगतोय. कसं सांगतोय बघा, जर मी म्हणतोय साईन थिटा इज इक्वल टू 0, म्हणजे साईन थिटाची व्हॅल्यू किती येईल, 0 येईल. हे कधी कधी होईल रे, साईन थिटा इज इक्वल टू 0 हे कधी होईल, साईन थिटा इज इक्वल टू 0 कधी येईल. इथे साईन थिटा 0 असेल फॉर 0 डिग्री, 180 डिग्री, 360 डिग्री, म्हणजेच काय, 0π, 2π, 3π, 4π, 5π, 6π या सगळ्या एन पायसाठी. काय मी म्हणतोय, थिटा इज इक्वल टू एन पायसाठी, है ना, मल्टिपल ऑफ पाय. इवन समजा तुम्ही याला अपोजिट डिरेक्शन, म्हणजे डिरेक्शन समजा तुम्ही चेंज केली, म्हणजे याला मी म्हटलं 0 - π - 2π, है ना, क्लॉकवाईज चाललो आहे आपण, है ना. नंतर -3π - 4π, जर मी डिरेक्शन क्लॉकवाईज घेतली तर काय होईल, -, होत जाईल ना, -π - 2π - 3π - 4π, ठीक आहे. सो हा एन पाय, एन बिलॉंगिंग टू इंटीजर, है ना, एन बिलॉंगिंग टू इंटीजर. सो एन पाय, पायचा कोणताही मल्टिपल असू द्यात, साईन थिटाची जी व्हॅल्यू येईल ती किती येईल, 0 येईल. आता मी हे एका स्टेटमेंटमध्ये सांगितलं का, इथे अजून काय मी नंबर ऑफ सोल्यूशन्स वापरले का, नाही. मी एका स्टेटमेंटमध्ये सांगितले की थिटा इज इक्वल टू एन पाय जेव्हा असेल, एन बिलॉंगिंग टू इंटीजर जेव्हा असेल, तेव्हा माझा साईन थिटा किती असेल, 0 असेल. इज दॅट क्लिअर, की साईन थिटा 0 कधी असेल, थिटा इज इक्वल टू एन पाय. एका स्टेटमेंटमध्ये सांगितलं, मोर जनरलाइज केलं या गोष्टीला मी, है ना, काय केलं मी, जास्त जनरलाइज केलं, आणि म्हणून याला आपण म्हणतो जनरल सोल्यूशन, ठीक आहे, इन जनरल टर्म्स, है ना. दॅट विल बी अप्लिकेबल फॉर एनी एन बिलॉंगिंग टू इंटीजर. तुम्ही 1 घ्या, 2 घ्या, किंवा 1001 घ्या, 1002 द्या, थिटा इज इक्वल टू एन पाय असेल, एन बिलॉंगिंग टू इंटीजर असेल, तर साईन थिटाची व्हॅल्यू किती येईल, 0 येईल. म्हणजे अशा सगळ्या सोल्यूशन्सला, है ना, अशा सगळ्या सोल्यूशन्सला आपण म्हणतो जनरल सोल्यूशन. आता बघा सर्वात पहिले, आता इथे साईन थिटा इज इक्वल टू 0 आहे, है ना, म्हणजेच हा काहीतरी साईन थिटा इज इक्वल टू 0 व्हॅल्यू कधी असते साईनची, साईन 0 आहे, है ना, ठीक आहे. सो अशा फॉर्मॅटमध्ये, किंवा मग कधी येईल, कॉस थिटाची काहीतरी व्हॅल्यू येईल, कॉस थिटा इज इक्वल टू √3/2, है ना, म्हणजेच काय, कॉस थिटा इज इक्वल टू कॉस √3/2 इज अगेन 30 डिग्री, है ना. किंवा मग अजून येईल टॅन थिटा इज इक्वल टू 1, म्हणजेच काय, टॅन थिटा इज इक्वल टू टॅन 45 डिग्री, बरोबर. सो दीज आर 3 फॉर्मेट्स, साईन थिटा इज इक्वल टू साईन अल्फा, कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा, टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा, है ना, हे 3 फॉर्मेट्स आहेत. आता बघा, साईन थिटा, ठीक आहे, कॉस थिटा, टॅन थिटा, आपण प्रत्येक याला, प्रत्येक फॉर्मेटला त्याचं सोल्यूशन काय काय येतं जनरल टर्ममध्ये, ते आपण बघणार आहोत, ठीक आहे. सो सर्वात पहिला कोणता आहे रे, दॅट इज ए, ज्याला आपण म्हणतो साईन थिटा इज इक्वल टू साईन अल्फा, याचं आपल्याला जनरल सोल्यूशन काढायचं, है ना, कोणत्या कशाचं काढायचं, आपल्याला साईन थिटा इज इक्वल टू साईन अल्फाचं मला जनरल सोल्यूशन काढायचं. मग याच्यासाठी आपल्याला काय माहीत पाहिजे, एक बेसिक गोष्ट माहीत पाहिजे. कोणती बेसिक गोष्ट, की RHSला माझा साईन काय आहे, RHSला माझा साईन काय, पॉझिटिव्ह आहे. RHSला साईन काय रे, पॉझिटिव्ह आहे, है ना. आता पॉझिटिव्ह, माझा साईन पॉझिटिव्ह कधी असतो हे माहीत असलं पाहिजे. साईन माझा पॉझिटिव्ह कधी असतो, कोणत्या क्वाड्रंटमध्ये असतो रे साईन पॉझिटिव्ह, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये तो फॉरश्युअर असतो. अजून सेकंड क्वाड्रंटमध्ये, है ना, वाय ॲक्सिस पॉझिटिव्ह, सो फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये माझा साईन काय असतो, पॉझिटिव्ह असतो, ठीक आहे. तर साईन थिटा इज इक्वल टू साईन अल्फा, देअरफोर
आता बघा कसं कसं आपण जाऊया पुढे. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कसं जाता येतं रे मला? अल्फा चे पॉसिबल वैल्यूज आपण बघू. ठीक आहे, अल्फाचे आपण पॉसिबल वैल्यूज बघूया. किंवा याला आपण म्हणूया की थीटा इज इक्वल टू अल्फा आहे ना. अल्फा आपण नेहमी ॲक्युट घेऊ, थीटा मोठा घेऊ, है ना. सो बघा, फक्त अल्फाने फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येईल, है ना. फक्त अल्फाने फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येईल. नंतर टू पाय प्लस अल्फा, टू पाय प्लस अल्फा, साइन ऑफ टू पाय प्लस अल्फा काय येईल? साइन अल्फा, है ना. साइन ऑफ टू पाय प्लस अल्फा काय येईल? साइन अल्फा. नंतर साइन ऑफ, इकडून घेतो मी, एक पाय, एक टू पाय, दोन टू पाय, म्हणजे काय? फोर पाय प्लस अल्फा. इथे पण फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येईल, है ना. कोणते कोणते रूप आहेत रे? आता बघा, थीटाचे माझे वेगळे रूप आले. थीटाचे, थीटाला मी काय काय घेऊ शकतो? एक तर थीटा इज इक्वल टू अल्फा घेऊ शकतो, अजून काय घेऊ शकतो? टू पाय प्लस अल्फा घेऊ शकतो. थीटा इज इक्वल टू टू पाय प्लस अल्फा येईल, आणि याची व्हॅल्यू पण काय येईल? साईन अल्फा येईल. नंतर फोर पाय प्लस अल्फा घेऊ शकतो, है ना. सिक्स पाय प्लस अल्फा घेऊ शकतो, ठीक आहे. एट पाय प्लस अल्फा घेऊ शकतो, डॉट डॉट डॉट, असे खूप सारे मी कॉम्बिनेशन्स घेऊ शकतो, है ना, अल्फाचे इन फर्स्ट क्वाड्रंट. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये माझा साईन काय असेल? पॉझिटिव्ह. म्हणजे साईन ऑफ ऑल दिस व्हॅल्यू, ऑल दिस व्हॅल्यू विल बी इक्वल टू साईन अल्फा, है ना. या सगळ्या थिटासचे साईन व्हॅल्यूज काय असतील? विल बी इक्वल टू साईन अल्फा. आता या सेकंड क्वाड्रंटमध्ये कसं येऊ आपण बघूया. आता सेकंड क्वाड्रंटमध्ये या, है ना. सेकंड क्वाड्रंटमध्ये या. सर्वात पहिलं कॉम्बिनेशन सेकंड क्वाड्रंटमध्ये कसं इथे येईल? हा पाय, एवढा समजा मी अल्फा घेतला, तर काय येईल? हा इथपर्यंत किती येईल? पाय मायनस अल्फा, है ना. पाय मायनस अल्फा येईल. आता मी काय करतो? परत रोटेट करतो फुल. वन पाय, टू पाय, थ्री पाय मायनस अल्फा, म्हणजे हा किती येईल? थ्री पाय मायनस अल्फा. अजून काय येईल? समजा अजून एकदा फुल रोटेशन घेतलं तर काय येईल? फाईव्ह पाय मायनस अल्फा. म्हणजे अजून थीटाच्या कोणत्या कोणत्या पॉसिबल व्हॅल्यूज आहेत रे? एकतर आहे माझा पाय मायनस अल्फा, ओके, क्लिअर आहे, ठीक आहे, पाय मायनस अल्फा. नंतर थ्री पाय मायनस अल्फा, नंतर फाईव्ह पाय मायनस अल्फा, सेवन पाय मायनस अल्फा, नाईन पाय मायनस अल्फा, असे सगळे खूप सारे ऑड मल्टिपल ऑफ पायज हे काय आहेत? माझे कॉम्बिनेशन्स आहेत, है ना, असे सगळे. तुम्ही म्हणाल, सर हे तर फक्त अँटी क्लॉकवाईज झालं, क्लॉकवाईजसाठी काय केस होईल? हीच केस होईल. क्लॉकवाईजसाठी पण असंच होईल ना. बघा कसं, हे बघा, क्लॉकवाईज केस मी कन्सिडर करतो, है ना. क्लॉकवाईज अगेन क्वाड्रंटमध्ये आलो आपण, ठीक आहे, क्वाड्रंटमध्ये आलो. कुठे कुठे पॉझिटिव्ह असतो साईन? सेकंड क्वाड्रंटमध्ये असतो, आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये माझा साईन काय असतो? पॉझिटिव्ह, ठीक आहे, चलेगा. म्हणजे मला इथे यायचं आहे, है ना. हा माझा अँगल किती मी घेतला आहे? अल्फा, ठीक आहे. सो पहिला क्लॉकवाईज अँगल कसा असेल? हा टोटल अँगल किती होईल रे? पाय प्लस अल्फा होईल. टोटल अँगल हा पाय आणि हा अल्फा, किती? पाय प्लस अल्फा. पण क्लॉकवाईज असल्यामुळे काय होईल तो? मायनस, है ना. काय होईल तो? मायनस, मायनस होईल, है ना. नंतर समजा मी फुल रोटेशन घेतलं, म्हणजे काय? हा पाय, टू पाय, थ्री पाय प्लस अल्फा, पण सगळं काय? अगेन मायनस ऑफ थ्री पाय प्लस अल्फा, अगेन काय? मायनस. का? कारण की क्लॉकवाईज अँगल आहे. अजून काय थीटाचे पॉसिबल व्हॅल्यूज येतील रे? अजून येईल एक मायनस ऑफ फाईव्ह पाय प्लस अल्फा, नंतर येईल मायनस ऑफ सेवन पाय प्लस अल्फा, ठीक आहे, ओके. अजून फर्स्ट क्वाड्रंटसाठी पण इन द सेम वे आपण घेऊ शकतो, आणि त्याचा आन्सर किती येईल बघा. फर्स्ट क्वाड्रंटसाठी इन क्लॉकवाईज डिरेक्शन बघा काय येईल. हा टू पाय, है ना, हा टू पाय मायनस अल्फा, म्हणजे किती येईल हा अँगल? टू पाय मायनस अल्फा. पण क्लॉकवाईज असल्यामुळे काय? मायनस. क्लॉकवाईज असल्यामुळे काय? मायनस. अजून काय येईल? फोर पाय मायनस ऑफ फोर पाय मायनस अल्फा, मायनस ऑफ सिक्स पाय मायनस अल्फा. म्हणजे आता मी एक थोडक्यात मी चित्र तुम्हाला दाखवतो. हे आपण फक्त साईनमध्ये साईनसाठी एवढं डीपमध्ये आपण घेऊन चाललो, कॉसमध्ये आपण डायरेक्ट पण करूया. बघा आता थीटाचे प्रत्येक क्वाड्रंटमध्ये आणि विथ डिरेक्शन काय काय पॉसिबल व्हॅल्यूज आहेत. फॉर अँटी क्लॉकवाईज
ठीक आहे, इन फर्स्ट क्वाड्रंट बघा, याच्यात बघितलं होतं मी अँटी क्लॉकवाईज फर्स्ट क्वाड्रंट कुठे गेला रे, हा अल्फा 2π+α, 4π+α, 6π+α, 8π+α, है ना, काय काय आहेत, अल्फा 2π+α, 4π+α, 6π+α, कॉमा डॉट डॉट डॉट, हे झालं फर्स्ट क्वाड्रंटसाठी. अगेन अँटी क्लॉकवाईज सेकंड क्वाड्रंटसाठी काय काय पॉसिबल आहेत रे, कॉम्बिनेशन्स काय काय आहेत बघा. हां इकडे आला सेकंड क्वाड्रंट म्हणजे काय, पाय मायनस अल्फा असेल, है ना, त्याच्यानंतर काय, 3π-α, 5π-α, 7π-α, असे सगळे पॉसिबल कॉम्बिनेशन्स आहेत. ठीक आहे, अँटी क्लॉकवाईज झालं. क्लॉकवाईजसाठी बघूया आपण, क्लॉकवाईज अगेन क्लॉकवाईज, क्लॉकवाईज जरी असला तरी साईन ज्या ज्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे त्याच क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह राहतो, क्लॉकवाईज असो किंवा अँटी क्लॉकवाईज असो. अगेन क्लॉकवाईज फर्स्ट क्वाड्रंट काय काय पॉसिबल कॉम्बिनेशन्स आहेत रे बघा, मायनस ऑफ 2π-α, मायनस ऑफ 4π-α, मायनस ऑफ 6π-α, असे सगळे कॉम्बिनेशन्स आहेत, है ना. आणि शेवटचं दॅट इज क्लॉकवाईज सेकंड क्वाड्रंट, त्याच्यात पॉसिबल कॉम्बिनेशन्स काय आहेत बघा, हे सगळे पॉसिबल कॉम्बिनेशन्स आहेत. काय काय, मायनस ऑफ π+α, मायनस ऑफ 3π+α, मायनस ऑफ 5π+α, असे सगळे पॉसिबल कॉम्बिनेशन्स आहेत. आता बघा, ह्या सगळ्यांना आपल्याला फक्त एका जनरल स्टेटमेंटने सांगायचं आहे. बघा आता कसं करूया आपण, एका जनरल स्टेटमेंटने मला सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत. ठीक आहे, बघा आता इथे अल्फा आहे, इवन मल्टिपल आहे तेव्हा इथे पॉझिटिव्ह आहे, इथे पण बघा इवन मल्टिपल पॉझिटिव्ह, इवन मल्टिपल पॉझिटिव्ह, है ना. इकडे बघा पाय, 3π, 5π, 7π, जेव्हा जेव्हा ऑड मल्टिपल आहे तेव्हा तेव्हा अल्फा काय होतो आहे, मायनस होतो आहे. तर आता मला याला एका स्टेटमेंटने सांगायचं आहे, मी कसं सांगू शकतो बघा, जर मी असं लिहिलं थीटा इज इक्वल टू, है ना, मल्टिपल ऑफ पाय आहेत सगळे, मल्टिपल ऑफ पाय आहेत, म्हणून मी काय करतो इकडे पाय तर मला लिहावं लागेल. ठीक आहे, पाय तर मला लिहावं लागेल, 1, 2 बघा, 1, 2, 3 पण आहे, 4 पण आहे, 5, 6, 7 सगळेच आहेत, म्हणजे सगळे नॅचरल नंबर्स आहेत, इंटिजर्स आहेत सगळे, त्याच्यामुळे म्हणतो एन पाय, है ना. बघा जेव्हा एन पॉझिटिव्ह आहे तेव्हा इकडे प्लस अल्फा होतो आहे, जेव्हा एन निगेटिव्ह आहे तेव्हा इकडे काय होतो आहे, मायनस अल्फा. सो एन पॉझिटिव्ह असेल तर प्लस अल्फा आणि निगेटिव्ह असेल तर मायनस अल्फा, हे कसं मी करू शकतो बघा, कसं करू शकतो मी, इथे मी असं लिहिलं एन पाय प्लस -1⁻⁶, एन पॉझिटिव्ह असेल तर हा प्लस अल्फा होईल, एन निगेटिव्ह असेल तर हा मायनस अल्फा होईल, मल्टिप्लाइड बाय अल्फा एन बिलॉंगिंग टू झेड. या एका स्टेटमेंटने या सगळ्या गोष्टी कव्हर होतात, म्हणजे इवन समजा तुम्ही एन निगेटिव्ह घेतला, बघा मायनस पाय मायनस अल्फा येईल, एन इज इक्वल टू -1साठी बघा, एन इज इक्वल टू -1, मायनस पाय, एन इज इक्वल टू -1 जरी आला तरी हा काय होईल, मायनस अल्फाच राहील, त्याच्यामुळे किती येईल, मायनस पाय मायनस अल्फा, है ना. एका स्टेटमेंटने हे सगळ्या अँगल्स कव्हर होत आहेत, म्हणून याला आपण म्हणतो जनरल सोल्यूशन. क्लिअर आहे, जनरल सोल्यूशन आपण काय म्हणतो, कारण की एका स्टेटमेंटने सगळ्या गोष्टी कव्हर होतात, हे सगळे पॉसिबल अँगल्स जे आहेत ते सगळे माझे या एका गोष्टीने कव्हर होत आहेत, एन पाय प्लस -1⁻⁴ अल्फा, दॅट इज माय जनरल सोल्यूशन फॉर साईन थिटा इज इक्वल टू साईन अल्फा. क्लिअर आहे, नेक्स्ट बघूया, किंवा एक याचं आपण छोटंसं एक एक्झाम्पल घेऊया. बघा एक्झाम्पल आपण घेऊया, जरी म्हणतो साईन थिटा इज इक्वल टू 1/2, है ना, साईन थिटा इज इक्वल टू 1/2. सो इन दिस एक्झाम्पल सर्वात आधी तर आपण शोधूया अल्फा, है ना, सर्वात आधी काय शोधायचा, अल्फा. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, इन केस ऑफ साईन माझा जो अल्फा आहे त्याचा इंटरवल नेहमी -π/2 to π/2 घ्यायचा, आन्सर काढायला खूप सोपं येतं. का, कारण की या इंटरवलमध्ये -π/2 to π/2 म्हणजे बघा, हा इकडे -π/2 आहे, 2π/2 फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट, पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आणि निगेटिव्ह व्हॅल्यूज दोन्ही कव्हर होतात साईनच्या, म्हणून हा इंटरवल घ्यायचा, है ना. ठीक आहे, अल्फा काढण्यासाठी, काय म्हणतो मी, अल्फा काढण्यासाठी मला हा इंटरवल घेणं आवश्यक आहे, कारण की याच्याने लवकर येतात व्हॅल्यूज, नाही तर काय होतं, मॅक्सिमम टाईम अल्फा म्हणजे इवन समजा साईन थिटा इज इक्वल टू मी म्हटलं -1/2, मग या केसमध्ये अल्फा कुठचा घ्यायचा,
कोणत्या क्वाड्रंटमधला अल्फा घ्यायचा हे कन्फ्युजन असतं. कोणत्या क्वाड्रंटमधला घ्यायचा, पॉझिटिव्ह असेल तर फर्स्ट क्वाड्रंट, निगेटिव्ह असेल तर फोर्थ क्वाड्रंट, है ना, निगेटिव्ह असेल तर फोर्थ क्वाड्रंट. हे एक्झाम्पल आपण घेऊया, ठीक आहे. सो बघा, बघा इकडे साईन थीटा इज इक्वल टू 1/2. आता 1/2 व्हॅल्यू कोणती कोणाची येईल, साईन थीटा इज इक्वल टू फर्स्ट क्वाड्रंटमधून घ्यायची आपल्याला, है ना. 1/2 कधी येतो व्हॅल्यू, व्हॅल्यू कधी येते 1/2, साईन 30 डिग्री. सो साईन पाय बाय सिक्स, साईन पाय बाय सिक्सला माझी व्हॅल्यू आली 1/2, दॅट्स इट, है ना. म्हणजेच माझा अल्फा किती आहे, अल्फा इज इक्वल टू किती आहे रे, पाय बाय सिक्स आहे, है ना. अल्फा किती आहे माझा, पाय बाय सिक्स आहे. मग आपल्याला माहिती आहे काय, माहिती आहे जनरल सोल्यूशन फॉर साईन थीटा इज इक्वल टू साईन अल्फा. यासाठी जनरल सोल्यूशन काय माझ्याकडे, थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस मायनस वन रेस्ट टू पॉवर एन अल्फा एन बिलॉंगिंग टू झेड. दिस इज माय जनरल सोल्यूशन, ठीक आहे भैया, है ना. आता अल्फा, अल्फाची व्हॅल्यू किती आहे, पाय बाय सिक्स, पुट करा. देअरफोर थीटा इज इक्वल टू किती येईल, एन पाय प्लस मायनस वन रेस्ट टू पॉवर एन. अल्फाची व्हॅल्यू किती आहे रे, पाय बाय सिक्स आहे, पुट कर दो एन बिलोंगिंग टू झेड. आ गया अपना जनरल सोल्यूशन, यही है जो चाहिए था, है ना. हाँ, तो जनरल सोल्यूशन किती है, थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस माइनस वन रेस्ट पॉवर एन इंटू पाय बाय सिक्स. अल्फा जी का वैल्यू आई ती मैं पुट कराएगी, अजू का हेत कहीं कराए नहीं है, एकदम सिंपल है. दोन मार्का क्वेश्चन ये तो बोर्ड परीक्षे, है ना, मस्तपैकी क्वेश्चन बनवाला है ना. फक्त लर्न आता लक्षात तर ठेवावं लागेल आपल्याला की थीटा इज इक्वल टू काय असतं, एन पाय प्लस 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 मायनस वन रेस्ट टू पॉवर एन अल्फा. कसं आलं, आपण सगळ्या केसेस आपण सॉल्व केले आहेत, है ना, एकदम डिटेक्टिवसारखे प्रत्येक केस आपण बघितली आहे, कोणतीच केस सुटलेली नाही. बघा एवढेसारखे एक्सप्लेनेशन्स आहेत आपल्याकडे. अँटी क्लॉक वाईज फर्स्ट क्वाड्रंट, नंतर कोणता घेतला, अँटी क्लॉक वाईज सेकंड क्वाड्रंट, कारण की दोन्ही क्वाड्रंटमध्ये साईन काय असतो, पॉझिटिव्ह असतो. नंतर क्लॉकवाईजच्या दोन्ही केसेस सगळं बघितलं, पूर्ण केस सॉल्व केली आणि आपण कन्क्लुजनला पोहोचलो की भैया हा जो थीटा आहे, थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस मायनस अंडर टू पॉवर एन अल्फा, हाच मला सगळ्या व्हॅल्यूज देईल, सगळ्या व्हॅल्यूज देईल, ठीक आहे. ओके, आता बघा, जनरल सोल्यूशन फॉर साईन थीटा इज इक्वल टू साईन अल्फा, यासाठी थीटा इज इक्वल टू हा दिला आहे मी, अल्फाची व्हॅल्यू पुट केली आणि माझा आन्सर आला, है ना. ओके, अजून एक आपण छोटंसं एक्झाम्पल घेऊ. साईन थीटा इज इक्वल टू मायनस रूट 3/2, मायनस रूट 3/2. म्हणाल सर RHSला मायनस आला, आता काय करू, काही नाही. मी काय म्हटलं होतं, अल्फा कोणता घ्यायचा आहे मला, अल्फा नेहमी मला कुठून कुठपर्यंत घ्यायचा आहे रे, मायनस पाय बाय टू ते पाय बाय टूपर्यंतच घ्यायचा आहे, है ना. अल्फा मला कुठून कुठपर्यंत घ्यायचा आहे, मायनस पाय बाय टू ते पाय बाय टू, म्हणजे फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंटमधला. तुम्ही अल्फाची व्हॅल्यू निगेटिव्ह घेऊ शकता का, हो, फोर्थ क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह पण चालतो ना माझा. बघा जर इकडे हा अल्फा 30 डिग्री असेल, म्हणजे म्हणजेच पाय बाय सिक्स असेल, तर खाली किती होईल रे हाच अल्फा, किती होईल क्लॉकवाईजसाठी, -30, है ना, किती होईल हा -30, म्हणजेच किती होईल रे, मायनस पाय बाय सिक्स. आणि ही अल्फाची व्हॅल्यू परमिसिबल आहे, मी घेऊ शकतो, ठीक आहे. आता इन दिस केस बघूया आपण, कधी कधी बघा डिपेंड करतं, कधी कधी असं पण होतं की ही जी अल्फाची व्हॅल्यू घेतली आहे ती पॉझिटिव्ह घेतली आहे, म्हणजे अँटी क्लॉकवाईज घेतली आहे. सो दिस ऑल्सो इज पॉसिबल, पण इट इज बेटर टू चूज अल्फा इज इक्वल टू मायनस, जेव्हा मायनस व्हॅल्यू असेल RHSला, है ना. आता बघा, साईन थीटा इज इक्वल टू मायनस रूट 3/2, है ना. साईन 60 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे, रूट 3/2 आहे, है ना, रूट 3/2 आहे साईन 60 डिग्रीची व्हॅल्यू. मग साईन -60 डिग्रीची व्हॅल्यू किती येईल रे, -60 डिग्रीची व्हॅल्यू किती येईल, -√3/2, है ना. बघा फोर्थ क्वाड्रंटमध्ये साईन काय असतो, निगेटिव्ह. सो साईन ऑफ -60 डिग्री फोर्थ क्वाड्रंटमध्ये येईल, सो व्हॅल्यू किती येईल, -√3/2. सो साईन ऑफ मायनस किती अँगल 60 डिग्री, म्हणजे किती, π/3, व्हॅल्यू किती आहे, -√3/2. साईन ऑफ -π/3ची व्हॅल्यू किती आहे, -√3/2. नाव आपल्याला कशाचं सोल्यूशन माहिती आहे, साईन थीटा इज इक्वल टू साईन अल्फा. सो इथे मला अल्फाची व्हॅल्यू किती आहे रे, -π/3 व्हॅल्यू आहे. अल्फाची व्हॅल्यू किती आहे, -π/3 व्हॅल्यू आहे. देअरफोर
नाउ वी नो व्हाट वी नो कि जनरल सॉल्यूशन ऑफ साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा. जनरल सॉल्यूशन काय असतं रे, काय असतं, थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस मायनस वन रेस्ट टू पॉवर एन अल्फा एन बिलॉंगिंग टू जे इंटीजर्स, इंटीजरला बिलॉंग करेल. देअरफॉर थीटा इज इक्वल टू किती, एन पाय प्लस मायनस वन रेस्ट टू पॉवर एन. अल्फा किती आहे रे, मायनस पाय बाय थ्री, एन बिलॉंगिंग टू झेड. दिस इज माय सोल्यूशन. यालाच तुम्ही अजून काय लिहू शकता बघा, देअरफॉर थीटा इज इक्वल टू एन पाय. बघा हा मायनस इकडे आला म्हणजे किती होईल, मायनस मायनस वन रेस्ट टू पॉवर एन पाय बाय थ्री एन बिलॉंग्स टू झेड. अशा प्रकारे तुम्ही सोल्यूशन देऊ शकता. क्लिअर आहे का, है ना, दोन एक्झाम्पल्स झाले आणि माहीत पडलं आपल्याला साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फासाठी आपलं सोल्यूशन काय असतं नेहमी, थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस मायनस वन रेस्ट टू पॉवर एन अल्फा एन बिलॉंगिंग टू इंटीजर. क्लिअर आहे. अजून आता आपण कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा बघूया. बघा याच्यानंतर आपण बघतोय कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा याचे काय काय जनरल सोल्यूशन असतील. कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा, है ना, आपल्या गीतेनुसार आपल्याला आता काय माहीत पाहिजे रे, कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फासाठी काय माहीत पाहिजे की कोणत्या क्वाड्रंटमध्ये माझा कॉस पॉझिटिव्ह आहे आणि कोणत्या क्वाड्रंटमध्ये माझा कॉस पॉझिटिव्ह आहे रे. पटापट आता रिकॉल झाल्या पाहिजे ह्या गोष्टी, कोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे. छोटासा क्वाड्रंट काढू तुम्ही एकदम, कोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे, फर्स्टमध्ये आहे, सेकंडमध्ये आहे का नाही, थर्डमध्ये आहे का नाही, कारण की एक्स ॲक्सिस जी आहे माझी ती काय आहे, निगेटिव्ह आहे. फोर्थमध्ये आहे का, हो आहे, आहे सर फोर्थमध्ये आहे. ठीक आहे, फोर्थमध्ये कसं जायचं, आपण डायरेक्ट कॉस ऑफ टू पाय मायनस अल्फा किंवा कॉस ऑफ मायनस अल्फा असं जाऊ शकतो ना आपण. एक तर मी काय म्हणतो हा कॉस ऑफ मायनस अल्फा, किंवा आपण असं म्हणू शकतो कॉस ऑफ टू पाय मायनस अल्फा. हा अँगल किती येईल, हा अँगल किती येईल, टू पाय मायनस अल्फा, किंवा अजून काय येईल, फोर पाय मायनस अल्फा, है ना, असं येऊ शकतं. बघा आता एक नॉर्मल केस आहे. पहिले तर आपण बघू कोणत्या कोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतो, फर्स्ट आणि फोर्थ ना. मग पहिली फर्स्ट क्वाड्रंटची केस बघू. इन फर्स्ट क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ थीटा काय काय येतील बघा. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये एक तर मी अल्फा घेऊ शकतो, इकडे अल्फा अँगलवर माझा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येईल, किंवा मी काय घेऊ शकतो, टू पाय प्लस अल्फा घेऊ शकतो, है ना. अजून दोनदा फिरवलं आणि वर घेतलं तर म्हणजे किती येईल, फोर पाय प्लस अल्फा येईल, है ना, फोर पाय प्लस अल्फाने पण तो काय जाईल, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. चला फोर्थ क्वाड्रंटमध्ये, जर वर अल्फा आहे तर खाली किती येईल रे, मायनस अल्फा येईल, मायनस अल्फा येईल. ठीक आहे, वर अल्फा आहे खाली मायनस अल्फा. जर मी असा आलो तर हा अँगल किती होईल, टू पाय मायनस अल्फा होईल. दोनदा चक्र मारलं तर काय होईल, फोर पाय मायनस अल्फा होईल. चलो सर बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे, वर अल्फा टू पाय प्लस अल्फा, फोर पाय प्लस अल्फा, खाली किती, मायनस अल्फा, टू पाय मायनस अल्फा, फोर पाय मायनस अल्फा. कळालं सर, कळालं ना, ओके. आता बघा थीटाच्या पॉसिबल व्हॅल्यूज काय काय येतील इन फर्स्ट क्वाड्रंट, अल्फा टू पाय प्लस अल्फा, फोर पाय प्लस अल्फा, सिक्स पाय प्लस अल्फा, पुढे खूप सारे येऊ शकतात. नंतर इन फोर्थ क्वाड्रंट अगेन थीटाच्या पॉसिबल व्हॅल्यूज काय काय आहेत, मायनस अल्फा, है ना, नंतर टू पाय मायनस अल्फा, फोर पाय मायनस अल्फा, सिक्स पाय मायनस अल्फा, पुढे आहे. ठीक आहे, आता हे झालं अँटी क्लॉकवाईज केस. जरी क्लॉकवाईज बघण्याची गरज नाही, सेमच असेल, फक्त मायनस मायनस लागेल. ठीक आहे, ज्यामुळे ते आपण उगाच बघाय म्हणजे वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही. सो ही केस जर तुम्ही तुम्हाला कळली तर ती पण कळून देईल. आता बघा एक जनरलाइज स्टेटमेंट मला लिहायचं आहे जो थीटा आणि अल्फा याच्यातलं मला रिलेशन देईल. ओके बघा, आता सगळे दोनचे मल्टिपल आहेत का, बघा टू फोर सिक्स, इकडे तर झिरो आहे, झिरो पाय आहे, टू पाय, फोर पाय, सिक्स पाय, इकडे पण काय, झिरो पाय, टू पाय, फोर पाय, सिक्स पाय, एट पाय, टेन पाय. म्हणजे काय करायला पाहिजे, मी इकडे पायचे मल्टिपल, पण कोणते मल्टिपल, इवन मल्टिपल, म्हणजे मी काय करेल, टू एन पाय, है ना. आता बघा वर प्लस आहे खाली मायनस आहे, प्लस मायनस, प्लस मायनस, प्लस मायनस आहे, प्लस मायनस आहे, मग मी काय करतो, टू एन पाय प्लस मायनस अल्फा एन बिलॉंगिंग टू
झेड झालं 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 दिस इज माय अरे अरे दिस इज माय सोल्यूशन दिस इज सोल्यूशन ठीक है. सो थीटा इज इक्वल टू 2n pi plus minus alpha n belonging to z. This is my general solution for cos theta is equal to cos alpha. एकदम बेसिक एग्जांपल घेऊ आपण. ठीक आहे. याला मी म्हणतो cos theta is equal to 1 upon root 2. cos theta is equal to 1 upon root 2. अल्फा ची व्हॅल्यू काय येईल रे? पाय बाय 4 येईल है ना. अल्फा इज इक्वल टू किती येईल? पाय बाय 4 येईल कारण की cos ऑफ पाय बाय 4 इज 1 upon root 2. Now what we know is general solution of cos theta is equal to cos alpha is kya general solution re theta is equal to 2n pi plus minus alpha n belonging to z. Therefore theta is equal to kiti baka 2n pi plus minus alpha chi value kiti put karu mi pi by 4 put karel mi hai na pi by 4 n belonging to झेड. दिस इज माय रिक्वायर्ड जनरल सोल्यूशन. पटकन आला की नाही? आला ना. थीटा इज इक्वल टू किती आहे? 2 एन पाय प्लस मायनस अल्फा. अल्फाची व्हॅल्यू किती आहे? पाय बाय 4. बाकी सगळं आपल्याला माहिती आहे. हे पाठ करून घ्यायचं आहे आता है ना. एकदम मुखपाठ करून घ्यायचं. थीटा इज इक्वल टू किती? 2 एन पाय प्लस मायनस अल्फा है ना. ओके. अजून एक आपण एक्झाम्पल घेऊ. कॉस थीटा इज इक्वल टू मायनस 1/2 या मायनस 1/2 है ना. कॉस थीटा इज इक्वल टू किती? मायनस 1/2. ठीक है. सो पुढे बघा आता कसं. कॉस थीटा इज इक्वल टू मायनस 1/2. मायनस व्हॅल्यू कधी येईल रे कॉसची? सेकंड क्वाड्रंट मध्ये. चलो सेकंड क्वाड्रंट मध्ये जाऊयात पटकन. कॉस ऑफ किती म्हणजे मायनस 1/2? कॉस ऑफ किती म्हणजे मायनस 1/2? पाय मायनस अल्फा म्हणजे काय असतो रे? कॉस ऑफ पाय मायनस अल्फा सेकंड क्वाड्रंट मध्ये घेऊन चाललाय आपला है ना. बघा गाडी पटकन सेकंड क्वाड्रंट मध्ये जाऊन थांबली. कॉस ऑफ पाय मायनस अल्फा किती असतो रे? कॉस ऑफ पाय मायनस अल्फा सेकंड क्वाड्रंटमध्ये काय आहे? सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस निगेटिव्ह आहे ना. म्हणजेच कॉस ऑफ पाय मायनस अल्फा किती येईल रे? हे बघ गाडी इकडे तिकडे धावली. मायनस कॉस अल्फा आगे व्हॅल्यू. कॉस ऑफ पाय मायनस अल्फा किती आहे? मायनस कॉस अल्फा है ना. देअरफोर कॉस ऑफ पाय मायनस कॉस ऑफ पाय मायनस किती रे? 1/2 कधी येईल व्हॅल्यू? कॉस 60ला येईल का 1/2? हा येईल येईल. बरोबर आहे. सो कॉस ऑफ पाय मायनस पाय बाय 3 इज इक्वल टू कॉस ऑफ 2π/3 आणि व्हॅल्यू किती येईल? मायनस 1/2 है ना. व्हॅल्यू किती येईल? मायनस 1/2 व्हॅल्यू. देअरफोर अल्फाची व्हॅल्यू किती आहे रे? 2π/3. अल्फाची व्हॅल्यू किती आहे? 2π/3 व्हॅल्यू आहे है ना. अल्फाची व्हॅल्यू किती आहे? 2π/3. नाऊ ॲज वी नो व्हॉट वी नो की जनरल सोल्यूशन ऑफ कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा. याचं जनरल सोल्यूशन काय आहे? थीटा इज इक्वल टू माहिती आहे सर काय? 2n pi प्लस मायनस अल्फा एन बिलॉन्गिंग टू झेड. सर यही आहे जनरल सोल्यूशन. बस अभी अल्फा की व्हॅल्यू डाल दो आन्सर आ जाएगा. बघा अल्फा किती आहे? 2π/3. देअरफोर पुट करा थीटा इज इक्वल टू किती? 2n pi प्लस मायनस किती? 2π/3 एन बिलॉन्ग्स टू झेड. बस झालं. दिस इज माय रिक्वायर्ड जनरल सोल्यूशन. थीटा इज इक्वल टू किती? 2n pi प्लस मायनस 2π/3. दिस इज द रिक्वायर्ड जनरल सोल्यूशन फॉर कॉस थीटा इज इक्वल टू मायनस 1/2. क्लिअर आहे क्या? इथपर्यंत क्लिअर आहे ना. कॉस थीटा इज इक्वल टू किती? मायनस 1/2 हे मला जनरल सोल्यूशन मिळालं. ठीक आहे. आता बघा अजून एक एक्झाम्पल असं घेऊया आपण. कॉस 2θ इज इक्वल टू 1/√2. याचं मला जनरल सोल्यूशन काढायचं आहे किंवा मायनस 1/√2 घेऊ. कॉस 2θ इज इक्वल टू मायनस 1/√2 याचं मला जनरल सोल्यूशन काढायचं आहे. सर बरोबर आहे. काही चुकलेलं नाही आपलं. RHSला निगेटिव्ह व्हॅल्यू आहे त्याच्यामुळे मला सेकंड क्वाड्रंटमध्ये जायचं आहे. मला माहिती आहे. बघा नेहमी लक्षात ठेवाल जर मला कॉस थीटाची व्हॅल्यूज म्हणजे अल्फाचे व्हॅल्यूज घ्यायचे आहेत जनरल सोल्यूशनमध्ये. मी म्हटलं होतं की इन केस ऑफ साईन मायनस π/2 to π/2 घेतलं मोरवर द लेस इझी सोल्यूशन येईल. किंवा मग तुम्ही अँटी क्लॉकवाईज पण जाऊ शकता थर्ड क्वाड्रंटमध्ये. अदरवाईज इन दिस केस कॉसच्या केसमध्ये अल्फा घ्या तुम्ही 0 to π. तुमचे सगळे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह व्हॅल्यूज कवर होतील. ठीक आहे. ओके सर मायनस 1/√2 आहे म्हणजे सर सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. बरोबर आहे. बरोबर आहे रे. देअरफोर सेकंड क्वाड्रंटमध्ये कसं जातो आपण? कॉस ऑफ आत्ताच झालेलं आहे पाय मायनस
अल्फा म्हणजे किती असतो रे, कॉस ऑफ पाय मायनस अल्फा किती असतो, किती असतो, मायनस कॉस अल्फा। ठीक आहे, बघा मायनस मायनस तर आहे, कॉस अल्फा इज इक्वल टू वन अपॉन रूट टू, म्हणजेच अल्फा किती रे, पाय बाय फोर घेतला तर येईल। देअरफोर, हां सर पुढे, कॉस ऑफ पाय मायनस पाय बाय फोर इज इक्वल टू किती येईल, तीच येईल व्हॅल्यू, मायनस कॉस अल्फा दॅट इज मायनस वन अपॉन रूट टू, है ना। देअरफोर कॉस ऑफ पाय मायनस पाय बाय फोर म्हणजे किती रे, थ्री पाय बाय फोर इज इक्वल टू किती, मायनस वन अपॉन रूट टू, कॉस ऑफ थ्री पाय बाय फोर इज इक्वल टू किती, मायनस वन अपॉन रूट टू। आता बघा, ॲज वी नो, व्हॉट वी नो, जनरल सोल्यूशन ऑफ, जनरल सोल्यूशन ऑफ कॉस, बघा इकडे टू थीटा आहे, आपल्याकडे जनरल सोल्यूशन कशाचं आहे, कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा, मग मी थीटाच्या ठिकाणी थीटा डॅश लिहितो, कन्फ्युजन होणार नाही, है ना, कॉस थीटा डॅश इज इक्वल टू कॉस अल्फा, याचे जनरल सोल्यूशन काय रे, थीटा डॅश इज इक्वल टू टू एन पाय प्लस मायनस अल्फा, एन बिलोंग टू झेड, दिस इज माय जनरल सोल्यूशन, है ना। आता थीटा डॅश माझा किती आहे, टू थीटा आहे, थीटा डॅश किती आहे, टू थीटा, टू एन पाय प्लस मायनस अल्फा किती आहे, अल्फा किती आहे, अल्फा हा ला अल्फा किती आहे, थ्री पाय बाय फोर एन बिलॉंगिंग टू झेड, सो दिस इज माय रिक्वायर्ड जनरल सोल्यूशन, दिसतोय का रे पूर्ण, दिस इज माय रिक्वायर्ड जनरल सोल्यूशन, थीटा इज टू थीटा इज इक्वल टू किती, टू एन पाय प्लस मायनस थ्री पाय बाय फोर एन बिलॉंग टू झेड। पण तुम्ही म्हणाल सर टू थीटा आहे इकडे आणि तुम्ही म्हणताय फायनल सोल्यूशन, बरोबर आहे का, नाही, काय करायला पाहिजे, अजून एक स्टेप करू शकतो की आपण पुढे, डिवाईड बाय टू करा ना, म्हणजे थीटा राहील इकडे, सो डिवाईड बाय टू करतो मी, किती येईल रे, थीटा इज इक्वल टू किती येईल, टू तर कॅन्सल, म्हणजे काय, एन पाय प्लस मायनस थ्री पाय बाय फोर डिवाईड बाय टू म्हणजे किती येईल रे, थ्री पाय बाय एट, है ना, थ्री पाय बाय एट एन बिलॉंगिंग टू झेड, अगेन दिस इज द फायनल आन्सर, थीटा इज इक्वल टू किती, एन पाय प्लस मायनस थ्री पाय बाय एट एन बिलॉंग टू झेड, काय नाही केलं, शेवटी टू थीटा होता, बरं वाटलं नाही एल एच एसला मला टू थीटा, म्हटलं थीटा राहू देऊ आपण, म्हणून मी डिवाईड बाय टू केलं, बाकी काय केलं, है ना, आणि थीटा इज इक्वल टू किती आलं, एन पाय प्लस मायनस थ्री पाय बाय एट एन बिलॉंगिंग टू झेड। अशा टाईपचे क्वेश्चन सी ई टीमध्ये विचारू शकतात, किंवा मग तुमचा जो बोर्ड जो पेपर होतो त्याचे जे एम सी क्यूज येतात ना स्टार्टिंगला, ते पण याच्या थ्रू येऊ शकतात, है ना, सी ई टी किंवा बोर्ड्समध्ये जे काही एम सी क्यूज येतात ते मोस्ट प्रॉबली जनरल सोल्यूशनवरून येऊ शकतात, ठीक आहे, जनरल सोल्यूशनमधून येऊ शकतात, म्हणजे सी ई टीमध्ये जे आपण म्हणतोय ना की 8% वेटेज आहे याच्या या चॅप्टरला, त्याच्यापैकी एक एम सी क्यू येऊ शकतो याच्यावर, जनरल सोल्यूशनवर येऊ शकतो, ठीक आहे। नेक्स्ट बघा, पुढे आपण टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फाचं एकदा सोल्यूशन बघूया, है ना, बघा, सो आपण बघतोय टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा, याच्यासाठी मला जनरल सोल्यूशन पाहिजे, अगेन स्टोरी सेमच आहे, फक्त कॅरेक्टर चेंज झाले, आधी साईन होता लीड, नंतर कॉस होता, आता टॅन आला, स्टोरी सेमच आहे, काय आपण बघतो आधी की टॅन पॉझिटिव्ह कधी असेल, टॅन माझा पॉझिटिव्ह कधी असतो, फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये माझा टॅन काय असतो, पॉझिटिव्ह असतो, ठीक आहे, चला सर बरोबर बोलताय तुम्ही अगदी, की फर्स्ट आणि माझा थर्ड क्वाड्रंटमध्ये माझा टॅन काय असतो, पॉझिटिव्ह असतो, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये कसं जातो रे आपण, आता आपण पॉसिबल व्हॅल्यूज डायरेक्ट बघू, थीटाच्या अल्फाने जातो, बरोबर, अजून काय, टू पाय प्लस अल्फा, तेच गोष्ट आहे, टू पाय प्लस अल्फा, अजून कशाने जातो आपण, फोर पाय प्लस अल्फा, सिक्स पाय प्लस अल्फा, या सगळ्यांनी जातो, थर्ड क्वाड्रंटमध्ये कशाने जातो आपण, पाय प्लस अल्फा, है ना, बघा पाय प्लस अल्फा, एकदा पाय प्लस अल्फाने जाऊ, मग कशाने जाऊ शकतो, पाय, टू पाय, थ्री पाय प्लस अल्फा, कशाने जातो आहे आपण, पाय प्लस अल्फाने थर्ड क्वाड्रंटने जातो आहे, थ्री पाय प्लस अल्फाने पण आपण थर्ड क्वाड्रंटमध्ये जातो आहे, फाईव्ह पाय प्लस अल्फाने पण जातो आहे, सेवन पाय प्लस अल्फाने पण जातो आहे, सगळ्या व्हॅल्यूजने जातो आहे, सो बस आता मला एक जनरलाइज सोल्यूशन लिहायचं आहे थीटासाठी, जे हे दोन्ही गोष्टी कव्हर करतील, प्लस अल्फा आहे प्रत्येक ठिकाणी, म्हणून मी लिहितो चलो प्लस अल्फा तर आहे, बघा आता किती आहे, पायचा मल्टिपल बघा, झिरो, वन, मल्टिपल ऑफ पाय वन, इथे किती आहे, दोन, तीन,
चार पांच सहा सात आठ नौ दहा अकरा म्हणजेच काय एन पाय प्लस अल्फा है ना। नॉर्मल इंटीजर है, इंटीग्रल मल्टीपल है, इंटीग्रल मल्टीपल है, एक पाय दोन पाय तीन पाय चार पाय पांच पाय सहा पाय। जर निगेटिव मध्ये घेतलं तर तरी पण आंसर सेमच येईल, एकदा जस्ट विज्युलाइज कराल की क्लॉकवाइज जर गेलो तर कसं येईल, मायनस ऑफ पाय मायनस अल्फा येईल त्याच्यात, मायनस पाय प्लस अल्फाच होतं ते शेवटी, आणि तिकडे पण मायनस ऑफ टू पाय मायनस अल्फा येईल ते पण शेवटी मायनस टू पाय प्लस अल्फाच होतं, प्लस अल्फा तर फॉर शुअर राहणार आहे, फक्त तिकडे काय येईल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि तिकडे किती येईल मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर मायनस फाईव्ह है ना। सो थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस अल्फा एन बिलोंगिंग टू झेड, दिस विल ऑलवेज बी माय जनरल सोल्यूशन फॉर टॅन थीटा इज इक्वल टू टॅन अल्फा। कळलं का, खूप बेसिक आहे, जस्ट मी लॉजिक वापरतोय रे, बाकी काहीच करत नाही आहे। टॅन थीटा इज इक्वल टू टॅन अल्फासाठी मी काय करतो, लॉजिक, सिंपल लॉजिक काय की माझा टॅन कधी पॉझिटिव्ह असतो, कधी कधी पॉझिटिव्ह असतो, फर्स्ट आणि थर्ड क्वार्टरमध्ये, बस तेच करतो मी, बाकी काय करतो काय एक्स्ट्रा नाही है ना, एकदम सिंपल आहे। थीटा इज इक्वल टू किती आहे एन पाय प्लस अल्फा। एक नॉर्मल आपण एक एक्झाम्पल घेऊ, काय टॅन थीटा इज इक्वल टू वन, वन कधी असतो रे, अल्फाची व्हॅल्यू किती येईल पाय बाय फोर येईल, बिकॉज टॅन ऑफ पाय बाय फोर इज वन। नाव व्हॉट वी नो, जनरल सोल्यूशन ऑफ टॅन थीटा इज इक्वल टू टॅन अल्फा किती आहे रे, जनरल सोल्यूशन थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस अल्फा एन बिलॉंगिंग टू झेड है ना, थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस अल्फा एन बिलॉंगिंग टू झेड। म्हणजे जनरल सोल्यूशन काय येईल, थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस अल्फा किती येईल रे, कुठे गेला पाय बाय फोर, अल्फा किती येईल पाय बाय फोर एन बिलॉंगिंग टू झेड, दिस इज माय रिक्वायर्ड जनरल सोल्यूशन। थीटा इज इक्वल टू किती एन पाय प्लस पाय बाय फोर एन बिलोंगिंग टू झेड, यही है वो क्या जनरल सोल्यूशन, थीटा इज इक्वल टू कितना एन पाय प्लस पाय बाय फोर एन बिलोंगिंग टू झेड है ना। क्लियर है पूरा सिनारियो, कळतंय सगळं है ना। एक अजून एक घेऊ, एक शेवटची एक समरी आपण म्हणू की साईन थीटा इज इक्वल टू झिरो कधी असतो रे माझा, साईन थीटा इज इक्वल टू झिरो म्हणजे साईन झिरो म्हणजे अल्फाची व्हॅल्यू किती, सर्वात आधी अल्फाची व्हॅल्यू काढायची, इथे किती येईल झिरो। सो थीटा इज इक्वल टू काय असतो एन पाय प्लस मायनस वन रेस्ट टू पॉवर एन अल्फा एन बिलॉंगिंग टू झेड, अल्फाची व्हॅल्यू तर झिरो आहे म्हणजेच काय थीटा इज इक्वल टू मल्टिपल ऑफ पायला माझा साईन काय असतो झिरो, जस्ट लक्षात ठेवण्यासाठी ह्या गोष्टीला म्हणजे नोट डाऊन करा। कॉस थीटा इज इक्वल टू झिरो कधी असतो रे, अल्फाची व्हॅल्यू किती येईल पाय बाय टू है ना, कधी येईल पाय बाय टू, देअरफोर सोल्यूशन काय कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फाचं, थीटा इज इक्वल टू टू एन पाय प्लस मायनस अल्फा, म्हणजेच थीटा इज इक्वल टू किती रे टू एन पाय प्लस मायनस हे किती पाय बाय टू, टू एन पाय प्लस मायनस पाय बाय टू, यालाच आपण नेहमी म्हणत असतो, याला जर तुम्ही प्रॉपरली सॉल्व केलं तर याला आपण नेहमी म्हणत असतो ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय टू है ना, ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय टू, कारण की टू एन पाय प्लस मायनस म्हणजे टू पाय प्लस पाय बाय टू, टू पाय मायनस पाय बाय टू है ना, एक तर पाय बाय टू येईल एक तर थ्री पाय बाय टू येईल, सो ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय टू म्हणजे फाय पाय बाय टू सेवन पाय बाय टू नाईन पाय बाय टू इलेवन पाय बाय टू, याला तो काय असेल कॉस काय असेल झिरो असेल, यालाच आपण काय म्हणतो इन शॉर्ट टू एन प्लस वन इन टू पाय बाय टू एन बिलॉंगिंग टू झेड, ठीक आहे टू एन प्लस इन वन इन टू पाय बाय टू। आणि लास्ट वन, लास्ट वन काय टॅन थीटा इज इक्वल टू झिरो कधी असतो झिरो, टॅन झिरो झिरो आहे म्हणजे इकडे किती येईल अगेन थीटा इज इक्वल टू किती येईल बघा एन पाय प्लस अल्फा, अल्फाची व्हॅल्यू झिरो म्हणजेच थीटा इज इक्वल टू किती येईल एन पाय एन बिलॉंगिंग टू झेड। आपण एक नॉर्मल लॉजिक पण लावू शकतो की जेव्हा माझा साईन झिरो असेल तेव्हा माझा टॅन पण काय असेल झिरो असेल, देअरफोर थीटा इज इक्वल टू एन पायसाठी काय असेल तो नेहमी झिरो असेल, कोण टॅन, ठीक आहे ओके। छोटे छोटे एक दोन एक्झाम्पल आपण बघूया, एक मी घेतो कॉट थीटा इज इक्वल टू मायनस रूट थ्री, कॉट थीटा इज इक्वल टू मायनस रूट थ्री याच्यासाठी मला जनरल सोल्यूशन काढायचं आहे ना, जनरल सोल्यूशन काढायचं बघूया आपण। कॉट थीटा इज इक्वल टू मायनस रूट थ्री, कॉटबद्दल आपण काही शिकलो आहे का नाही, मग आपण काय करू याला टॅनमध्ये कन्वर्ट करू, करा काय येईल टॅन थीटा इज इक्वल टू किती येईल रे मायनस वन अपॉन रूट थ्री है ना, टॅन थीटा इज इक्वल टू किती येईल मायनस वन अपॉन रूट थ्री, ठीक आहे चालेल। मायनस व्हॅल्यू कधी येते टॅनची
सेकंड क्वाड्रंट मध्ये येते है ना, मग करूया आपण देयरफॉर टॅन ऑफ पाय मायनस अल्फा म्हणजे किती असतो रे, मायनस टॅन अल्फा असतो है ना, मायनस टॅन अल्फा असतो, मायनस टॅन अल्फा, अल्फाची वैल्यू किती येईल टॅन 30 डिग्री, ये जो 1/√3 म्हणजे अल्फाची वैल्यू किती येईल पाय बाय 6 आ गई वैल्यू, अल्फाची वैल्यू किती आली पाय बाय 6, पुट करा किती येईल देअरफॉर टॅन ऑफ पाय मायनस पाय बाय 6 इज इक्वल टू किती मायनस टॅन पाय बाय 6 आणि त्याची वैल्यू किती आहे 1/√3 मायनस 1/√3 देअरफॉर। नाउ द सोल्यूशन ऑफ, बघा इकडे पुढे एकदा सॉल्व करू, टॅन ऑफ पाय मायनस पाय बाय 6 म्हणजे किती 5 पाय बाय 6 है ना इज इक्वल टू किती मायनस 1/√3, अल्फाची वैल्यू किती आहे म्हणजेच 5 पाय बाय 6। नाउ सोल्यूशन ऑफ टॅन थीटा इज इक्वल टू टॅन अल्फा इज थीटा इज इक्वल टू किती एन पाय प्लस अल्फा एन बिलॉन्गिंग टू झेड, देअरफॉर देअरफॉर थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस अल्फा किती आहे रे 5 पाय बाय 6 एन बिलॉन्गिंग टू झेड, दिस इज माय थीटा है ना, किती आहे एन पाय प्लस 5 पाय बाय 6 एन बिलॉन्गिंग टू झेड, दिस वॉज द रिक्वायर्ड सोल्यूशन, हँड्स दिस इज द जनरल सोल्यूशन फॉर कॉट थीटा इज इक्वल टू मायनस रूट 3। तुम्ही म्हणाल सर टॅनचं काढलं तुम्ही, कॉटचं कसं काढलं, अरे कॉट मायनस रूट 3 आहे तर टॅन किती असेल मायनस 1/√3, गोष्ट तर एकच आहे ना, कॉट रूट 3 म्हणा कॉट मायनस रूट 3 म्हणा किंवा टॅन मायनस 1/√3 म्हणा एकच गोष्ट आहे, त्याच्यामुळे सोल्यूशन करायचं, आणि सोल्यूशन मी कॉटचं काढतो आहे का नाही, मी कशाचं सोल्यूशन काढतो आहे थीटासाठी सोल्यूशन काढतो आहे, म्हणून दिस सोल्यूशन इज अप्लिकेबल फॉर बोथ है ना, कॉट थीटा इज इक्वल टू मायनस रूट 3 साठी पण हेच सोल्यूशन आहे। ठीक आहे, बघा अजून एक क्वेश्चन आपण बघूया, कॉट थीटा इज इक्वल टू 0, कॉट थीटा इज इक्वल टू 0, नाव कॉट थीटा इज इक्वल टू 0 आहे, आता कॉटसाठी तर माझ्याकडे जनरल सोल्यूशन नाही आहे, जर कॉट थीटा 0 आहे म्हणजेच म्हणजेच है ना म्हणजेच टॅन थीटा किती आहे रे, कॉट थीटा इज इक्वल टू 0 आहे म्हणजेच टॅन थीटा किती आहे नॉट डिफाइंड है ना, काय टॅन थीटा इज नॉट डिफाइंड, आता टॅन नॉट डिफाइंड कधी येतो किंवा इन्फानाइट कधी जातो जेव्हा कॉस 0 असतो, आणि कॉस 0 कधी आहे पाय बाय 2 ला, म्हणजेच टॅन पाय बाय 2 ला नॉट डिफाइंड व्हॅल्यू आहे, म्हणजेच अल्फाची व्हॅल्यू किती आहे पाय बाय 2, अल्फाची व्हॅल्यू किती आहे पाय बाय 2 है ना, अल्फाची व्हॅल्यू किती आहे पाय बाय 2, देअरफोर जनरल सोल्यूशन ऑफ टॅन थीटा इज इक्वल टू टॅन अल्फा इज थीटा इज इक्वल टू किती आहे जनरल सोल्यूशन एन पाय प्लस अल्फा एन बिलॉन्गिंग टू झेड, अल्फाची व्हॅल्यू किती आहे पाय बाय 2, देअरफोर काय लिहू शकतो मी थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस पाय बाय 2, एन पाय प्लस पाय बाय 2 एन बिलॉन्गिंग टू झेड है ना, यालाच आपण एकदम नॉर्मल भाषेत 2n+1 इंटू पाय बाय 2 असं म्हणतो, म्हणजे ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय 2 साठी टॅन माझा काय असेल नॉट डिफाइंड असेल, क्लिअर आहे इथपर्यंत, ठीक आहे। सो आपण आता काय बघितलं, साईन थीटा इज इक्वल टू साईन अल्फा बघितलं, कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा बघितलं, टॅन थीटा इज इक्वल टू टॅन अल्फा, या तिन्हीचे आपण जनरल सोल्यूशन आतापर्यंत बघितले ना, आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूया अजून 3 इक्वेशन्स आहेत ते आपण सिक्रेट ठेवूया, पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूया, ओके okay?